Hello dear students, today we will see representation of a cell or cell representation. Okay, in a previous video lecture we have seen about the total about galvanic cell or voltaic cell. Barabar galvanic cell kay asto, tiche diagram, tiche construction, working of galvanic cell pan baghitle apan. Barabar सॉल्ट ब्रिज काय असतं, सॉल्ट ब्रिजचे फंक्शन वगैरे बघितले आपण. इलेक्ट्रॉन कोणीकडे कोणीकडे फ्लो होतात, करंट कोणीकडून कोणीकडे फ्लो होतो हे पण बघितले. इलेक्ट्रॉन फ्लोज फ्रॉम एनोड टू कॅथोड अँड करंट फ्लोज फ्रॉम कॅथोड टू एनोड सर्व बघितले. काल आपण सेल रिप्रेझेंटेशन पण बघितलं होतं गॅल्व्हॅनिक सेलचं. त्यावेळेस मी थोडक्यात सांगितले सेल कसा रिप्रेझेंट करायचा. आज आपण डिटेल बघूयात हाउ टू रिप्रेझेंट द गॅल्व्हॅनिक सेल. त्याचे काही रूल्स आहेत. नंबर वन रूल, द एनोड इन अ गॅल्व्हॅनिक सेल राईट एक्स्ट्रीम लेफ्ट अँड कॅथोड राईट एट एक्स्ट्रीम राईट. ओके, एनोड इन गॅल्व्हॅनिक सेल राईट एट एक्स्ट्रीम लेफ्ट इन सेल रिप्रेझेंटेशन और सेल नोटेशन अँड कॅथोड राईट एट द एक्स्ट्रीम राईट हँड साईड. ओके, कॅथोडला राईटला लिहायचे आणि एनोडला एक्स्ट्रीम लेफ्टला लिहायचे. ओके, फर्स्ट रूल, इफ सपोज देअर इज एनी गॅसियस इलेक्ट्रोड, समजा गॅसियस इलेक्ट्रोड असेल, आता मग गॅसियस इलेक्ट्रोड असेल तर त्याच्यासाठी कंडक्शनसाठी काही त्याला सपोर्ट द्यावा लागेल, ॲज लाईक प्लॅटिनम इनर्ट इलेक्ट्रोडचा सपोर्ट द्यावा लागेल. इफ सपोज देअर इज द इन्सॉल्युबल गॅसेस और गॅसियस इलेक्ट्रोड इज देअर, दॅट गॅसियस इलेक्ट्रोड, सपोज हायड्रोजन गॅस आहे तो पण इलेक्ट्रोड म्हणून ऍक्ट होतो, पण त्याच्यासाठी त्याला काय करावं लागतं, प्लॅटिनमचा सपोर्ट द्यावा लागतो. प्लॅटिनम काय करतं, कंडक्ट करतं फक्त इलेक्ट्रॉन, इलेक्ट्रॉन आणि करंट फ्लो करतं. बट विच ऍक्ट्स ऍज इलेक्ट्रोड, हायड्रोजन. ऍट दॅट टाइम फर्स्ट राईट दॅट इनर्ट इलेक्ट्रोड अँड देन राईट अ गॅसियस इलेक्ट्रोड बाय गिव्हिंग अ कॉमा. सपोज देअर इज द एनोड इज अ हायड्रोजन इलेक्ट्रोड which is also on the platinum, then it is written as, suppose anode platinum H2 gas, and if there is the gaseous electrode then mention the pressure of that gas. The gas pressure pan tumhala lihayche ahe. Okay, 1 atmosphere vagere vagere bracket madhe. Okay, kutla asu dya, cathode asu dya kiwa anode asu dya, if there is the gaseous electrode then write its inert electrode first by put a comma and write that gaseous electrode and mention the pressure of that gas also. Okay, theek hai, a second rule hota gaseous electrode as well. Okay, tar mag apan left la lihle anode, extreme right la lihle cathode, un tyacha madhe dogacha madhe ka lihayche, write its ions present into the solution. Suppose after the anode put a one vertical line which indicate the direct contact, after the anode put a one vertical line and write the anode solution in the form of ions. Suppose galvanic cell madhe kay hota, zinc is anode, zinc cha anode solution kay hota, zinc sulfate, barabar hai, zinc dipped into the zinc sulfate solution. मग त्याचा झिंक सल्फेट सोल्युशन मध्ये त्याचा आयनिक फॉर्म काय होतं, Zn2+. बरोबर आहे. आता थर्ड रूल काय बघा, किंवा एनोड आणि कॅथोड लिहिल्यानंतर पुट अ वन व्हर्टिकल लाईन, सॉरी पहिल्यांदा एनोड पासून बघूयात, कॅथोड तर एक्स्ट्रीम राईटला आहे तो राहू द्यात. आफ्टर एनोड पुट अ वन व्हर्टिकल लाईन देन राईट अ anode solution in the form of ions, ionic form madhe anode solution zinc sulfate ion mhanun Zn SO4 nahi lihayche, in the form of ions Zn2+, in the form of ions putting one vertical line between anode and anode solution. ye vertical line ka show karte, direct contact between them. Suppose there is any solution which contain a two ions, two or more than two ions, mention that also. Suppose anode solution आहे Fe, ferrous sulfate आणि ferric sulfate आहे. मग ferrous sulfate मध्ये आयन कोणते असणार आहेत, Fe2+,
फेरिक सल्फेट मध्ये कोणते असणार Fe3+. इफ दैट एनोड सोल्यूशन और कैथोड सोल्यूशन कंटेन्स द टू और मोर देन टू आयन्स, देन दैट आयन्स राइट एट दैट प्लेस बाय गिविंग अ कॉमा. ओके, देन मेंशन द कॉन्सेंट्रेशन ऑफ दैट एनोड सोल्यूशन ऑल्सो इन ब्रैकेट, कॉन्सेंट्रेशन पण मेंशन करायचं. ओके ठीक आहे. एनोड सोल्यूशन झाल्यानंतर आफ्टर एनोड सोल्यूशन पुट टू वर्टिकल लाइन विच इंडिकेट्स द सॉल्ट ब्रिज. काय करायचंय, दोन वर्टिकल लाइन द्यायचे विच इंडिकेट द सॉल्ट ब्रिज. ते काय इंडिकेट करतं, सॉल्ट ब्रिज. अँड दॅट वर्टिकल टू वर्टिकल लाइन्स सेपरेट द टू हाफ सेल. ऍट द लेफ्ट हँड साइड देर इज द ऑक्सिडेशन हाफ सेल अँड ऍट द राईट हँड साइड देर इज द प्रोडक्शन हाफ सेल. The two vertical lines separate the two half cells. Okay, left hand side like a cell oxidation half cell and right hand side like a cell reduction half cell. After putting two vertical lines, write the solution of cathode half cell or cathode solution in the form of ions, and also mention the concentration of cathode half solution in bracket. जस एनोड हाफ सोल्यूशन कॉन्सन्ट्रेशन दिले तसं पण आफ्टर द कॅथो पुटिंग टू वर्टिकल लाइन्स राइट द कॅथोड हाफ सोल्यूशन इन द फॉर्म ऑफ आयन्स अँड ऑल्सो मेन्शन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ दॅट सोल्यूशन. देन आफ्टर पुटिंग वन वर्टिकल लाइन राइट द कॅथोड. ओके, दिस इज युअर सेल रिप्रेझेंटेशन. हे काय आहे, तुमचं सेल रिप्रेझेंटेशन. या वेळेने सेल रिप्रेझेंटेशन करू शकता, म्हणजे एकदम इझी आहे, इझी वेने जायचं आहे. ओके, इझी काय, पहिल्यांदा लेफ्टला एनोड लिहायचा, एक वर्टिकल लाईन द्यायची आणि एनोड हब सोल्युशनचं आयनिक फॉर्म मध्ये एनोड हब सोल्युशन लिहायचंय आणि त्याचं कॉन्सन्ट्रेशन पण ब्रॅकेटमध्ये मेन्शन करायचंय. सपोज एनोड गॅसियस इलेक्ट्रोड असेल तर ते गॅसियस इलेक्ट्रोडला त्याला सपोर्ट करण्यासाठी जो इनर्ट इलेक्ट्रोड यूज केला जातो तो पण लिहायचंय जर असेल तर गॅसियस इलेक्ट्रोड, आणि गॅस असेल तर त्याचं प्रेशर पण मेन्शन करायचं. ओके, मग हे झाल्यानंतर त्याच्यामध्ये काय करायचं, एनोड सोल्युशन लिहिल्यानंतर त्याचं कॉन्सन्ट्रेशन त्याच्यामध्ये दोन वर्टिकल लाईन द्यायचे. वर्टिकल लाईन म्हणजे काय, सॉल्ट ब्रिज आहे. आफ्टर वर्टिकल लाईन राईट कॅथोड ऑफ सोल्युशन. ओके, कॅथोड सोल्युशन इन द फॉर्म ऑफ आयन्स अँड मेन्शन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ दॅट सोल्युशन ऑल्सो. त्याचं कॅथोड ऑफ सोल्युशन लिहायचं आणि त्याचं पण कॉन्सन्ट्रेशन लिहायचंय, पुन्हा एक वर्टिकल लाईन द्यायचं आणि शेवटी कॅथोड लिहायचं. सोल्युशन असेल तर त्याचं कॉन्सन्ट्रेशन ब्रॅकेट मध्ये लिहायचे आणि जर गॅस असेल तर त्याचं प्रेशर पण मेन्शन करायचं. ओके, या वेळ आहे. मग आता सेपरेट सेपरेट कसं लिहाल, हाऊ टू रिप्रेझेंट ऑक्सिडेशन हाफ सेल. फक्त हाफ सेल रिप्रेझेंट करायचे, हाऊ टू रिप्रेझेंट ऑक्सिडेशन हाफ सेल अँड हाऊ टू रिप्रेझेंट द रिडक्शन हाफ सेल किंवा एनोड हाफ सेल अँड कॅथोड हाफ सेल. मग व्हाईल रिप्रेझेंटिंग द एनोड हाफ सेल, फर्स्ट राईट द एनोड, देन पुट अ वन वर्टिकल लाईन, देन राईट द सोल्युशन ऑफ एनोड हाफ सेल इन द फॉर्म ऑफ आयन्स अँड राईट इट्स कॉन्सन्ट्रेशन. इट इज युअर एनोड हाफ सेल. बट व्हाईल रायटिंग द कॅथोड हाफ सेल, डोंट राईट फर्स्ट कॅथोड, फर्स्ट राईट द सोल्युशन ऑफ कॅथोड हाफ सेल इन द फॉर्म ऑफ आयन्स and mention the concentration of that solution also, then put a one vertical line and write the cathode. This is the representation of cathode half cell and this is the representation of anode half cell. Half cell is the representation. Okay, या दोघाला दोन वर्टिकल लाईन देऊन जोडलं की काय होईल, युअर टोटल सेल रिप्रेझेंटेशन. ओके, व्हाईल रिप्रेझेंटिंग द एनोड हाफ सेल, हाफ सेलचं सांगतोय मी, फर्स्ट राईट द एनोड, then put a one vertical line, then write the solution of anode half cell in the form of ions, mention the concentration of that solution. Okay, but while writing the cathode representation of cathode half cell, first write the solution of the cathode half cell in the form of ion, ata agar solution lihayche, mention the concentration of that solution, put a one vertical line, then write a cathode. Okay, have a nice. ओके, हे लक्षात.
मग कुठल्याही सेल रिप्रेझेंटेशन दिल्यानंतर त्याच्यातला एनोड कोणता आहे आणि कॅथोड कोणता आहे ते पण ओळखता येईल तुम्हाला. जो एक्स्ट्रीम लेफ्टला दिसतोय दॅट इज एनोड, एक्स्ट्रीम राईटला दिसतोय दॅट इज कॅथोड. कॅथोड एनोडचं सोल्युशन कोणतं आहे, कॅथोडचं सोल्युशन कोणतं आहे ते पण तुम्हाला कळेल. म्हणजे सेल रिप्रेझेंट केल्यानंतर त्याच्यामध्ये एनोड कॅथोड पण कळेल आणि समजा एखाद्या सेलचं इन्फॉर्मेशन दिली तर त्याचं रिप्रेझेंट पण करता येईल तुम्हाला. ओके एवढा रूल्स ठीक आहे. इझी. त्यानंतर याचे एक दोन एक्झाम्पल घेऊयात आणि सेल रिप्रेझेंटेशन वरनं सेल रिॲक्शन कशी लिहायची ते पण आपण बघूयात. बघा हा एक क्वेश्चन आहे. द सेल कंपोज ऑफ मॅग्नेशियम एनोड अँड कॉपर कॅथोड. इथे काय मॅग्नेशियम एनोड आहे, कॉपर कॅथोड आहे. कन्सिस्टिंग ऑफ टू हाफ सेल्स Mg2+1mol Mg अँड Cu2+1mol Cu. राईट इट्स सेल रिप्रेझेंटेशन. दोन्ही हाफ सेलचं नोटेशन ॲज अ कॅथोड म्हणून, कॅथोड हाफ सेल म्हणून इथं दिले, पण तुम्हाला पूर्ण त्याचं सेल रिप्रेझेंटेशन करायचं. इथं काय एनोड कोणता आहे, मॅग्नेशियम, तो मी पहिल्यांदा लिहिला आहे. एनोड हाफ सोल्युशन काय आहे, Mg2+, त्याचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे 1 मोलार, मी ते ब्रॅकेटमध्ये लिहिले. पण इथं देत असताना जर कॅथोड हाफ सेल आला असता तर हे असं लिहिता आलं असतं. त्यांनी दिले देताना, पण आपल्याला कसं आहे ते ओळखून व्यवस्थित लिहायचंय. ओके ठीक आहे. कारण मॅग्नेशियम एनोड आहे म्हणून तो लेफ्ट साईडला येईल. देन विच इज द कॅथोड हाफ सेल सोल्युशन, Cu2+1mol, बरोबर आहे, ते लिहिलं. पुन्हा सिंगल व्हर्टिकल लाईन दिली, कॉपर. दिस इज युअर सेल रिप्रेझेंटेशन. ओके इझी आहे. ठीक आहे, पहिल्यांदा एकच माइंडमध्ये लिहा एनोड, त्याच्यानंतर एक सिंगल व्हर्टिकल लाईन, पुन्हा एनोडचं सोल्युशन, त्याचं कॉन्सन्ट्रेशन ब्रॅकेटमध्ये लिहायचंय, सोल्युशन इन द फॉर्म ऑफ आयन्स लिहायचे, पुन्हा दोन व्हर्टिकल लाईन द्यायचे, पुन्हा कॅथोडचं सोल्युशन लिहायचंय, त्याचं पण कॉन्सन्ट्रेशन लिहायचंय आणि एक व्हर्टिकल लाईन देऊन कॅथोड लिहायचंय. बस संपलं. कोणतं आहे ते तुम्हाला ओके. आणि याचं 1 लाईन असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट असतो, डबल लाईन असेल तर साल्ट ब्रिज इंडिकेट करतं ते तुम्हाला माहिती. ओके हे सेल रिप्रेझेंटेशन. मग ह्या सेल रिप्रेझेंटेशन पासून सेल रिॲक्शन कसे लिहायचे ते आपण बघूयात. एक क्वेश्चन घेऊ मी तुम्हाला समजून सांगेन. बघा इथे क्वेश्चन दिलाय, क्वेश्चन काय, कन्सिडर द सेल, सेलचं रिप्रेझेंटेशन दिलंय. पीबी सिंगल व्हर्टिकल लाईन, Pb2+1mol, डबल व्हर्टिकल लाईन, Ag+1mol, सिंगल व्हर्टिकल लाईन, Ag. राईट द रिॲक्शन टेक प्लेस ॲट एनोड अँड कॅथोड अँड ऑल्सो राईट द सेल रिॲक्शन. मग या सेल रिप्रेझेंटेशन वरून तुम्हाला काय समजतं, एक तर गोष्ट क्लिअर आहे, पीबी ॲक्ट्स ॲज एनोड कारण तो लेफ्टला आहे अँड सिल्वर ॲक्ट्स ॲज कॅथोड. दिस इज Pb2+, दॅट मे बी लेड सल्फेट काय बी असेल. ओके Pb2+ इज अ एनोड सोल्युशन अँड Ag+ इज द कॅथोड सोल्युशन. हे तर लक्षात आलं तुम्हाला, एनोड सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन 1 मोलार आहे, कॅथोड सोल्युशनचं पण कॉन्सन्ट्रेशन 1 मोलार. ठीक आहे, याच्यावरून तुम्हाला रिॲक्शन तर लिहिता येईल. एनोड वरती कोणती रिॲक्शन होईल, ऍट एनोड रिॲक्शन पीबी इज कन्वर्टेड टू Pb2+. लेड एटम्स फ्रॉम द इलेक्ट्रोड गोज इन टू द सोल्युशन बाय डोनेटिंग 2 इलेक्ट्रॉन्स. ओके म्हणजे ऑक्सिडेशन होईल. ओके 2 इलेक्ट्रॉन लॉस करतात. मीन्स ऍट एनोड रिएक्शन टेक प्लेस, ऑक्सिडेशन रिएक्शन टेक प्लेस अँड पीबी इज कन्वर्टेड इन टू Pb2+ बाय डोनेटिंग 2 इलेक्ट्रॉन. याचं कॉन्सन्ट्रेशन 1 मोलार असेल. ठीक आहे, इथे दिले. देन ऍट कॅथोड, कॅथोड वरती काय होईल, ऍट कॅथोड Ag+ आयन्स इन टू द सोल्युशन गेन्स 1 इलेक्ट्रॉन अँड कन्वर्टेड इन टू Ag सिल्वर. रिडक्शन हे कॅथोड वरती आलं लक्षात, Ag+ कन्वर्टेड इन टू Ag. हे तर रिॲक्शन लिहिता आलं. मग व्हाईल रायटिंग द सेल रिॲक्शन, मग कॅथोड हाफ सेलची रिॲक्शन आणि एनोड हाफ सेलची रिॲक्शन लिहिता आली, तुम्हाला टोटल सेल रिॲक्शन लिहिता येतं. कसं करणार, दोन्हीही एनोड हाफ सेलमध्ये आणि कॅथोड हाफ सेलमध्ये इलेक्ट्रॉन सेम करणार बाय मल्टिप्लाइंग अ सुटेबल फॅक्टर. इथं कॅथोड हाफ सेलमध्ये रिडक्शनमध्ये इलेक्ट्रॉन किती आहेत, 1, आणि एनोड हाफ सेलमध्ये किती आहेत, 2. देअरफोर मल्टिप्लाय द कॅथोड हाफ सेल बाय 2, इथे पण 2. ओके ठीक आहे. देन ऍड दीज रिॲक्शन्स
टेक प्लेस एट एनोड एंड कैथोड ऐड करायचे. ओके ऐड करा काय होईल ये कैंसल करते हैं इथेच लिहितोय. ठीक आहे या एनोड वरती रिएक्शन होते एट एनोड कैथोड वरती काय लागले 2Ag प्लस गेन्स टू इलेक्ट्रॉन एंड कन्वर्ट इन टू एजी सॉलिड ए टू. ओके दोघाला ऐड करायचे हे टू इलेक्ट्रॉन कॅन्सल होतील पी बी प्लस टू एजी प्लस याचं कॉन्सन्ट्रेशन पण मेन्शन करायचे इथे सॉलिड वगैरे नाही लिहिलं तरी चालेल. टू एजी प्लस गिव्ज पी बी टू प्लस त्याचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे 1 मोलार प्लस टू एजी. दिस इज युअर सेल रिएक्शन. काय आहे सेल रिएक्शन देताली या सेल रिप्रेझेंटेशन पासून एनोड वरती कोणती रिएक्शन होते आणि कॅथोड वरती कोणती होते ते पण लिहिलं आणि टोटल सेल रिएक्शन पण आपण लिहिलंय. ओके आलं लक्षात लिहिता येईल. फर्स्ट राईट द एकदम इझी आहे त्याच्याकडे बघूनच लिहायचं किती इलेक्ट्रॉन लूज केले आणि कोणत्या फॉर्म मध्ये आलाय ते कळतं तुम्हाला. आयनिक फॉर्म मध्ये ऑलरेडी आहे त्यामुळं हे एजी प्लस टू एजी कन्वर्ट झालाय म्हणजे एक इलेक्ट्रॉन गेन करून एजी प्लस चा एजी वरती होईल. कॅथोड वरती काय होतात दॅट ऍटम डिपॉझिट होतात. ओके एनोड वरती काय होतं ऑक्सिडेशन होतं. ऑक्सिडेशन होऊन काय होतात इलेक्ट्रोडचे ऍटम सोल्युशन मध्ये जातात बाय लुजिंग इलेक्ट्रॉन्स. बरोबर आहे मग त्या एनोडवर एनोड हाफ रिएक्शन आणि कॅथोड हाफ रिएक्शन लिहिलात एनोड हाफ सेलची रिएक्शन आणि कॅथोड हाफ सेलची रिएक्शन लिहिलात की काय करा त्या दोन्ही हाफ सेल मध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इक्विलाइज करा बाय मल्टिप्लाइंग अ सुटेबल फॅक्टर अँड देन ऍड द रिएक्शन्स ऍट द एनोड हाफ सेल अँड कॅथोड हाफ सेल ऍड करा दॅट इज युअर टोटल सेल रिएक्शन. ते काय असेल सेल रिएक्शन. ओके आणखीन एक एक्झाम्पल घेऊया त्याचं. बघा हे आहे सेल रिप्रेझेंटेशन. मग याच्यामध्ये तुम्हाला काय लक्षात आलं दिस पी टी इज नॉट अ एनोड एच टू गॅस इज द एनोड. बघा आता इथं सर मला तुम्ही इथं पी टी का लिहिले प्लॅटिनम का लिहिले कारण प्लॅटिनम काय सपोर्ट साठी आहे हायड्रोजन हायड्रोजन काय गॅस आहे मग तो इलेक्ट्रोड म्हणून आपण डीप करू शकतो का नाही. मग त्याच्यासाठी काय घ्यावं लागतं इनर्ट इलेक्ट्रोड इज यूज फॉर सपोर्ट फॉर कंडक्शन ऑफ इलेक्ट्रॉन्स अँड करंट. कंडक्ट करू शकतात करंट आणि इलेक्ट्रॉन पण ते तिथे रिएक्शन काही होत नाही. दॅट इज द इनर्ट इलेक्ट्रोड विच इज यूज फॉर सपोर्ट. प्लॅटिनम वरती काय केला जातो हायड्रोजन ऍडसॉर्ब केला जातो अँड दॅट इज डीप इन टू द सोल्युशन ऑफ एच प्लस आयन. ओके दिस इज द हायड्रोजन इज द एनोड हायड्रोजन गॅस इज द एनोड. ओके दिस इज युअर गॅसियस इलेक्ट्रोड. मग त्या सपोर्टसाठी इथं आपण मी सांगितलं होतं दॅट इनर्ट इलेक्ट्रोड राईट जस्ट बिफोर द गॅसियस इलेक्ट्रोड बाय पुटिंग अ कॉमा. ओके मग गॅसियस इलेक्ट्रोड असल्यामुळे इथं त्याचं प्रेशर पण मेन्शन केलेलं आहे. ओके मग इथं प्लॅटिनम सॉलिड एच टू गॅस त्याच्यावरती ऍबसॉर्ब केलं त्याचं प्रेशर पण हे केले अँड एच प्लस आयन सोल्युशन काय एनोड सोल्युशन आहे ते अँड हिअर क्रोमियम ऍक्ट एज अ कॅथोड अँड सी आर थ्री प्लस आयन कॅथोड हाफ सोल्युशन आहे त्याचं कॉन्सन्ट्रेशन 1 मोलार. ओके आता ह्याचं लक्षात आलं मग इथं काय होईल रिएक्शन ऍट एनोड प्लॅटिनम त्यासाठी सपोर्टसाठी आहे म्हणून त्याचं काय नाही एच टू गॅस गिव्ज टू इलेक्ट्रॉन अँड कन्वर्टेड इन टू एच प्लस आयन्स. आता लक्षात घ्या हायड्रोजन गॅस कन्वर्टेड इन टू टू एच प्लस आयन बाय डोनेटिंग टू इलेक्ट्रॉन कारण हा लॉस करेल इलेक्ट्रॉन कारण इथे काय आहे हायड्रोजन गॅस ऍक्ट्स एज अ एनोड त्यामुळे तो 2 इलेक्ट्रॉन लॉस करेल आणि एच प्लस आयन मध्ये कन्वर्ट होईल. त्याचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे 1 मोलार ते पण लिहा एनोड वरती रिएक्शन. ओके ऍट कॅथोड कॅथोड वरती रिएक्शन सी आर थ्री प्लस आयन्स 1 मोलार कॉन्सन्ट्रेशन आहे त्याचं टेक्स 3 इलेक्ट्रॉन अँड कन्वर्ट इन टू सी आर. ओके दिस रिएक्शन टेक प्लेस ऍट कॅथोड. बरोबर आता एनोड आणि कॅथोडवरच्या रिएक्शन तुम्ही लिहिलात. बरोबर मग इथे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स किती आहेत 2 इथे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स 3 आहेत इक्विलाइज करा मल्टिप्लाय एनोड हाफ रिएक्शन बाय 3 अँड कॅथोड हाफ रिएक्शन बाय 2. ओके मल्टिप्लाय केल्यानंतर इकडे लिहितोय मी
okay, to equalize the number of electrons in the anode half reaction and cathode half reaction, multiply the anode half reaction by 3 and multiply the cathode half reaction by 2. Now 3 na multiply kele, 3H2 gas gives 6H plus ions, that's a concentration of 1 molar plus 6 electrons. Okay, ye 2 na multiply kele, 2Cr 3 plus ions, that's a concentration of 1 molar plus 6 electron gives 2Cr. दोनों मल्टीप्लाई करो, इधर 2 इधर 6 इधर 2, ओके ठीक है. मग ये 6 इलेक्ट्रॉन कैंसिल होती है, अलग है 3H2 गैस प्लस 2Cr 3 प्लस 1 मोलार गिव्स 6H प्लस आयन 1 मोलार प्लस 2Cr. दिस इज योर सेल रिएक्शन फॉर दिस सेल रिप्रेजेंटेशन. एक आया है सेल रिएक्शन, थोड़ा सा इकड़े लिखो ना को दो, ओके ये कैंसिल कर दो. 3H2 गैस प्लस 2Cr 3 प्लस 1 मोलार यूज 6H प्लस आयन 1 मोलार प्लस 2Cr. एक आया तुमची सेल रिएक्शन त्याच्यासाठी आला लक्षात, ओके यावे ना सेल रिप्रेझेंटेशन पासून सेल रिएक्शन कसं लिहायचं तुम्हाला कळ. ओके एक क्वेश्चन मी तुम्हाला घरी करण्यासाठी देणार आहे. सी हा एक क्वेश्चन आहे तुम्हाला होमवर्क साठी दिलेला आहे. बघा इजी आहे, सेल रिप्रेझेंटेशन कसं करायचं आणि सेल रिप्रेझेंटेशन पासून सेल रिएक्शन्स कशी लिहायची हे जर समजलं असेल तर हा क्वेश्चन नक्की सॉल्व करता येतो. अ व्होल्टाईक सेल कन्सिस्टिंग ऑफ Fe2 प्लस एक्विअस टू Fe सॉलिड अँड Bi3 प्लस एक्विअस टू Bi सॉलिड, हे दोन हाफ सेल आहेत. ओके इलेक्ट्रोड्स इज कन्स्ट्रक्टेड वेन द सर्किट इज क्लोज्ड, मास ऑफ Fe इलेक्ट्रोड डिक्रीजेस अँड दॅट ऑफ Bi इलेक्ट्रोड इन्क्रीजेस. Fe इलेक्ट्रोडचं मास काय होतं, डिक्रीज होतं, Bi इलेक्ट्रोडचं मास इन्क्रीज होतं. Bi म्हणजे बिस्मत, हां बिस्मत मेटल आहे. तर ज्याचं मास डिक्रीज होतं दॅट इज एनोड आणि ज्याचं मास इन्क्रीज होतं दॅट इज कॅथोड. टोटल बघितलं, ओके ठीक आहे. मग तेव्हा करा, मग राईट सेल रिप्रेझेंटेशन, सेल रिप्रेझेंटेशन तुम्हाला पहिल्यांदा लिहायचं व्यवस्थित. मग देन राईट विच इज विच इलेक्ट्रोड इज कॅथोड अँड विच इज एनोड, मी ते सांगूनच टाकलो, ओके आता सांगितलं. राईट इलेक्ट्रोड रिएक्शन्स अँड ओव्हरऑल सेल रिएक्शन, एनोड वरती कोणती रिएक्शन होते, कॅथोड वरती कोणती होते ते लिहायचं आणि ओव्हरऑल सेल रिएक्शन. ओके हे सॉल्व करून सेल रिप्रेझेंटेशन हे सर्व लिहून त्याच्यावरती त्याचा आन्सर मला शेअर करा व्हॉट्सअपवरती. आज इतकं पुरेसं आहे, नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण इलेक्ट्रोड पोटेन्शियल घेऊयात, ओके महत्त्वाचा पार्ट आहे तो पण. तर आज थँक्स.